दुसरा सेमीफाइनलचा सामना पहिली रेड चिंचकरी या संघाकडून 10 नंबर जर्सी प्रदान केली रेडर आपल्याला इथे उजव्या कपड्यातून चढाई करताना आपल्याला पाहायला मिळते रेड व्हॅलिड करून पुन्हा आपल्या ताफ्यामध्ये पुन्हा परत देवरुख संघाकडून बोनस पिन मान्य देते एक नंबर जर्सी परिधान केली रेडर आणि इथे बोनस करण्याचा प्रयत्न केला आहे बघूया या प्रयत्नामध्ये तिला यश मिळते का सुंदर अशी रीडिंग आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळते आणि पहिल्याच चढाईमध्ये बोनस गुण मिळते ती देवरुख संघाची स्टार रेडर आपल्याला इथे पाहायला मिळते चिंचकरी या संघाकडून 3 नंबर जर्सी प्रदान केली रेडर आपल्याला इथे दिसून येते आणि रेड वेल्ड करून पुन्हा आपल्या पाल्यामध्ये परत देवरुख संघाकडून 3 नंबर जर्सी परिधान केली रेडर आपल्याला इथे पाहायला मिळते चतुर चलाक अशी रेडर आपल्याला पाहायला मिळते जरी शरीरयष्टीने आपल्याला बारीक दिसत असली तरी तिच्याकडून कामगिरी ही तितक्याच जोरदार पद्धतीने होताना आपल्याला दिसून येते आणि इथे बोनस करण्याचा प्रयत्न बोनस अटेम तिच्याकडून झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये तिला यश मिळत नाही आणि पहिली डू डाय रेड चिंचकरी या संघासाठी या रेडिंग मध्ये पॉइंट हा मिळवावाच लागेल आणि बोनस मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नावर तिचा पुरेपूर विश्वास असावा असं दिसून येतोय कारण रेड व्हॅलिड करताना आपला ती दिसून येते आणि रेडर पार नुसताच बोनसवर ते अवलंबून होते परंतु या चढाईमध्ये तिला गुणांची कमाई होते आणि यामध्ये ती अयशस्वी ठरते त्यामुळे ती बाद होते देवरुख संघाकडून सुंदर असा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो तो कॉर्नर कडून आणि इथे बाद ठरते ते देवरुख संघाचे स्टार रेडर प्रत्युत्तर दाखल करते 3 नंबर जर्सी परिधान केली चिंचकरी या संघाची रेडर सुंदर फुटवर्क आपल्याला पाहायला मिळते तिच्याकडून आणि इथे चांगला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो तो देवरुख संघाकडून 3 नंबर जर्सी प्रदान केले रेडर आणि म्हटल्याप्रमाणे चतुर चलाक असे रेडर आपल्याला देवरुख संघाकडून पाहायला मिळते 3 नंबर जर्सी प्रदान केले या रेड मध्ये तिला एक पॉइंट मिळवण्यास यश मिळतंय चिंचकरी या संघाकडून 17 नंबर जर्सी प्रदान केली रेडर आणि इथे सांघिक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते देवरुख संघाकडून दोन नंबर जर्सी परिधान केली रेडर रेडिंग करताना उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये हँड टच करण्याचा प्रयत्न आणि रेड व्हॅलिड करून पुन्हा आपल्या ताफ्यामध्ये परत चिंचगरी या संघाकडून 1 नंबर जर्सी परिधान केली रेडर रेडिंग करताना संपूर्ण संघ हलवतात होते ती 1 नंबर जर्सी परिधान केली रेडर बघूया या चढाईमध्ये तिला यश मिळते का परंतु रेड वेळ करून पुन्हा आपला पाण्यामध्ये परत आणि परसेट करण्याचा प्रयत्न परंतु इथे रेडरच बाद होतोय कॉर्नर करून चांगला डिफेन्स आपल्याला इथे पाहायला मिळतो चिंचगरी या संघाकडून 3 नंबर जर्सी परिधान केली रेडवर आपल्याला चढाई करताना पाहायला मिळते सातत्याने रेड करते आणि रेड व्हॅलिड करून पुन्हा आपल्या ताफ्यामध्ये परत पहिलाच जाणार आहे काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते देवरुख संघाकडून चढाई करण्यासाठी सज्ज झाले ते 1 नंबर जर्सी परिधान केली देवरुख संघाचे रेडर उजव्या कोपऱ्यात चढाई करताना आपल्याला पाहायला मिळते चांगला फुटबॉल आपल्याला त्याच्यावर पाहायला मिळते परंतु या चढाईमध्ये रेड बॅलेड करून पुन्हा आपल्या ताफ्यामध्ये बरं होतं परंतु
इथे खतराची घंटी आहे ती चेंचकर या संघासाठी ब्लू डारे ठरे आणि या चढाईमध्ये तिला गुण मिळणं गरजेचं आहे नाहीतर तिला बाहेर जावं लागेल बघूया या रेडमध्ये आणि ओहो सुंदर रेडिंग आपल्याला पाहायला मिळते ती चिंचकरी संघाकडून आणि गुण मिळवण्यात यश मिळते देवरुख संघाकडून 11 नंबर जर्सी प्रदान केली रेड रेड व्हॅलिड करून पुन्हा आपल्या ताप्यामध्ये परत चिंचकरी या संघाकडून 1 नंबर जर्सी प्रदान केली रेड डाव्या कुपऱ्यातून चढाई करताना बघूया या रेड मध्ये तिला पॉइंट मिळवता येतोय का परंतु रेड व्हॅलिड करून पुन्हा आपल्या ताप्यामध्ये परत यावेळी खतऱ्याची घंटी असेल ते देवरुख संघासाठी आणि यावेळी पॉइंट हा मिळवावाच लागेल नाहीतर बाहेरचा रस्ता धरावाच लागेल सुंदर असा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो चिंचकरी या संघाकडून आणि या थर्ड रेड मध्ये गडी बाद होतो तो देवरुख संघाचा चिंचकरी या संघाकडून 3 नंबर जर्सी प्रदान केली रेडर लेडीज संघातील कोच व खेळाडू यांना जेवणाची व्यवस्था केली आहे लेडीजचा फायनलचा सामना झाल्यानंतर या भोजनाचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे कोच व महिला खेळाडू यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे चिंचकरी संघासाठी खतऱ्याची घंटी बघूया ओ हो सुंदर डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय तो देवरुख संघाकडून विक्रांत जी माईन त्रिमुखी मेडिकल यांच्याकडून आर्थिक स्वरूपाची सहायता लाभलेली आहे मंडळ त्यांचं खूप खूप असं आभारी आहे त्याचबरोबर रवींद्र शिंदे गावकर यांच्याकडून सुद्धा आर्थिक स्वरूपाची मदत झाली आहे कमिटीच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार आणि इथे रेडर बाद होतोय चिंचकरी या संघाकडून रेडिंगसाठी दाखल झाले ते 1 नंबर जर्सी प्रदान केली रेडर आपल्याला ढावा कुपड्यातून चढाई करताना आपल्याला पाहायला मिळते आणि इथे सांगिंग कामगिरी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि रेडर बाद होतोय देवरुख संघाकडून 1 नंबर जर्सी परिधान केला रेडर आपल्याला इथे पाहायला मिळते काही वेळ घेताना देवरुख संघाची रेडर रेड वेळ ओ बोनस मिळवण्यात यश मिळते ते देवरुख संघाच्या रेडरला ओहो चांगला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय तो देवरुख संघाकडून इथे गडी बाद ठरतोय तो चिंचकरी या संघाचा पुन्हा एकदा देवरुख संघाकडून 1 नंबर जर्सी परिधान केली रेडर आपल्याला पाहायला मिळते बोनस क्वीन म्हणावं लागेल देवरुख संघाची ही स्टार रेडर गेल्या वर्षीच्या सत्रामध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी करून या गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये विजेता ठरला होता तो देवरुखचा संघ आणि त्याच पद्धतीने कामगिरी करताना दिसून येतोय तो हा देवरुखचा संघ काहीशी विश्रांती घेतली जात आहे ती चिंचकरी या थोड्याशा विश्रांतीनंतर सामन्याला पुन्हा सुरुवात होत आहे चिंचकरी या संघाकडून 3 नंबर जर्सी परिधान केली रेडर रेड व्हॅलिड करून पुन्हा आपल्या ताप्यामध्ये पाल्यामध्ये परत प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी देवरुख संघाकडून 2 नंबर जर्सी परिधान केली रेडर आपल्याला पाहायला मिळते उजव्या कोपऱ्यातून चढाई करताना 2-1-2 चिफळी आपल्याला पाहायला मिळते ती चिंचकरीच्या ताफ्यामध्ये रेड व्हॅलिड करून देवरुख संघाची रेडर पुन्हा आपल्या ताफ्यामध्ये परत प्रत्युत्तर दाखल करते 3 नंबर जर्सी परिधान केली चिंचकरी या संघाची रेडर लातने गडी टिपण्याचा प्रयत्न परंतु त्यामध्ये अयशस्वी ठरते आणि फर्स्ट हाफ
मध्यंतरानंतर नव्याने पुन्हा सुरुवात देवरुख संघाकडून एक नंबर जर्सी प्रदान केली रेडर आपल्याला इथे पाहायला मिळते. सुंदर अशी कामगिरी तिच्याकडून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. परंतु या चढाईमध्ये रेड वेलेट करताना आपल्याला ती दिसून येते आणि रेड वेलेट करून कोणताही गुण न मिळवता पुन्हा आपल्या संघामध्ये दाखल होते. चिंचकर या संघाकडून तीन नंबर जर्सी प्रदान केली रेडर रेड वेलेट करून पुन्हा आपल्या ताफ्यामध्ये परत. देवरुख संघाकडून अकरा नंबर जर्सी परिधान केली रेडर. दोन एक दोन ची फळी आपल्याला पाहायला मिळते ती चिंचकरी या संघामध्ये. रेड वेल्ड करताना दिसून येते ती अकरा नंबर जर्सी परिधान केली रेडर. रेड वेल्ड करून पुन्हा आपल्या ताफ्यामध्ये परत. आणि चिंचकरी या संघाकडून नऊ नंबर जर्सी परिधान केली रेडर. रेड वेल्ड करून पुन्हा एकदा आपला ताफा परत. परंतु देवरुख संघासाठी खतराची घंटी. ब्लू डाय रेड थर्ड रेड आणि या रेड मध्ये रेडला पॉइंट मिळावा लागेल. परंतु डिफेंडर करून आपल्याला चांगली कामगिरी पाहायला मिळते ती चिंचकरी या संघाकडून. आणि चिंचकरी संघासाठी सुद्धा खतऱ्याची घंटी. डू डाय रेड या रेड मध्ये तिला सुद्धा पॉइंट हा मिळवाच लागेल. बघूया या रेड मध्ये या रेडरला पॉइंट मिळवला जज मिळत आहे का. परंतु इथे चांगले डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय तो देवरुख संघाकडून आणि गडीबाद होतोय देवरुख संघाकडून. तीन नंबर जर्सी परिधान केली रेडर. चढाई करताना आपल्याला इथे दिसून येते चतुर चलाक अशी रेडर आपल्याला इथे पाहायला मिळते. परंतु या चढाईमध्ये कोणतेही गुण न मिळवता रेड व्हॅलिड करून पुन्हा आपल्या ताफ्यामध्ये परत. चिंचकरी या संघाकडून ओहो सुंदर चढाई आपल्याला पाहायला मिळाली देवरुख संघाकडून. ओहो सॉरी कोणताही गुण मिळवला नाही देवरुख संघाकडून. प्रत्युत्तर दाखल करते ती एक नंबर जर्सी परिधान केली रेडर. दोन एक दोनच्या फळीमध्ये चढाई करताना देवरुख संघाची रेडर आणि रेड वॅलिड करून पुन्हा एकदा माघारी. चिंचकरी संघाकडून नऊ नंबर जर्सी परिधान केली रेडर चढाई करताना. परंतु इथे रेड वॅलिड करून पुन्हा आपल्या ताफ्यामध्ये परत. आणि देवरुख संघासाठी थर्ड रेड या चढाईमध्ये पॉइंट हा मिळवा लागेल. आणि चतुर चलाक अशी रेडर आपल्याला चढाई करताना पाहायला मिळते ती देवरुख संघाकडून. ओहो यामध्ये पॉइंट मिळवण्यामध्ये यश मिळते का बघूया. कडी बाद करण्याचा ते दावा करते आणि गडीबाद. चिंचकरी या संघासाठी सुद्धा थर्ड रेड. या चढाईमध्ये तिला पॉइंट हा मिळवा लागेल बघूया. या चढाईमध्ये ती यशस्वी ठरते का. ओहो आणि रेडर बाद होतोय. आणि कडी बाद करण्याचा इशारा करते ती देवरुख संघाची रेडर. बघूया यामध्ये यश मिळते का. आणि यामध्ये ती यशस्वी ठरते चिंचकरी या संघाकडून. प्रत्युत्तर दाखल करते उजव्या कपड्यातून चढाई करताना. ओहो एक गुण मिळवण्यामध्ये यश मिळते ते चिंचकरी या संघाच्या रेडरला. प्रत्युत्तर दाखल करते ते. ओहो गडी टिपण्याचा दावा करते आणि बहुधा यामध्ये ती यशस्वी ठरते. आणि एक गुण मिळवते ती देवरुख संघाचे रेडर. प्रत्युत्तर दाखल करते चिंचकरी या संघाची रेडर. अगोदरच्या रेडमध्ये तिने एका गुणाची कमाई केली या चढाईमध्ये. बघूया तिला यश मिळते का.
सामना संपायला शेवटची 5 मिनिटे 7-14 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो देवरुखचा संघ आणि ऑल आउटच्या स्थितीत आणि ऑल आउट होतोय तो चिंचगरी संघ आणि टाइम आउट घेतला विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्यांना सुरुवात होते। चिंचगरी या संघाकडून एक नंबर जर्सी परिधान केली रेडवर डाव्या कोपऱ्यातून चढाई करताना आणि रेड वॅलिड करून पुन्हा आपल्या टाप्यामध्ये सामील होते। प्रत्युत्तर दाखल करते देवरुख संघाची एक नंबर जर्सी परिधान केली रेडवर हँड टच करण्याचा प्रयत्न आणि कोपरा रक्षकाकडून सुंदर अशी आपल्याला कामगिरी पाहायला मिळते ती चिंचगरी या संघाकडून। सुंदर डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय चिंचगरी संघाकडून। रेड वॅली करताना 3 नंबर दर्शी प्रदान केली रेडर। शेवटची 4 मिनिटे शिल्लक सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे देवरुख संघाकडून 3 नंबर जर्सी परिधान केली रेडर आपल्याला चढाई करताना पाहायला मिळते। परंतु इथे ती वेळेचा पुरेपूर वापर करताना आपल्याला दिसून येते। रेड वॅडिट करण्याचा तिचा प्रयत्न असेल आणि रेड वॅडिट करून ते पुन्हा आपल्या ताप्यामध्ये परत चिंचगरी या संघाकडून थर्ड रेड चिंचगरी या संघासाठी आणि इथे घडी 72 ठरतोय। शेवटची 3 मिनिटे सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटे देवरुख संघाची चतुर चलाक अशी रेडर आणि आपल्या या चढाईमध्ये यशस्वी ठरते आणि एक गुणांची कमाई करते ती देवरुख संघाची 3 नंबर जर्सी प्रदान केली रेडर। प्रत्युत्तर दाखल करताना ओहो ऍडव्हान्स टॅकल होता परंतु सांघिक कामगिरी ते पाहायला आपल्याला मिळते देवरुख संघाकडून। देवरुख संघाकडून 3 नंबर जर्सी परिधान केली रेडर चढाई करताना आपल्याला दिसून येते। आणि यावेळी मात्र तिचा रेड वॅलिड करण्याचा आज प्रयत्न असेल। सामना संपायला शेवटची 2 मिनिटे जो महिलांचा फायनलचा सामना होणार आहे या फायनलचा होणारा साल सामना खेळण्यासाठी दोन्ही संघाच्या व्यवस्थापकांनी याची नोंद ठेवावी। 5 मिनिटानंतर लगेचच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत। चिंचगरी या संघाकडून 17 नंबर जर्सी परिधान केली रेडर आपल्याला चढाई करताना आपल्याला पाहायला मिळते। तितकाच सुंदर डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय तो देवरुख संघाकडून। देवरुख संघाकडून चढाईसाठी गेली ती 3 नंबर जर्सी परिधान केली रेडर आपल्याला इथे दिसून येतोय। इथे सुपर टॅकल करण्याचा चान्स आहे तो चिंचगरी या संघासाठी। परंतु इथे कोणतीही रिक्स न घेता रेड वॅलिड करण्याचा प्रयत्न दिसतोय तो देवरुख संघाच्या रेडरचा चढाईपटूचा आणि पुरेपूर वेळेचा वापर करताना आपल्याला ही रेडर इथे पाहायला मिळते। सामना संपायला शेवटची 1 मिनिट लास्ट 1 मिनिट सुंदर चढाई आपल्याला पाहायला मिळते ते 3 नंबर जर्सी प्रदान केल्या रेडर कडून।
प्रत्युत्तर दाखिल करते हैं 26 नंबर परिधान के लिए रेडर आणि इथे रेडर बाद होतोय यश मिळते इथे देवरुख संघाला आणि इथे सामना संपतोय आणि दुसरा सेमीफायनल आपल्याला इथे मिळतोय देवरुख संघ